तर ते जर घर 15-20 लाखात भेटलं तर मी की अरे बाबा 60 वर्ष झाल्यानंतर मी अजून घर घेऊ शकलो नाही, मला घर पाहिजे। घर फायदा मतलब आउटसाइड होयो और बाजू में बस्ती, फिर बाद में हम लेने के बाद में हो जाए बस्ती भर जाए। खरच मंडळी आपण भरपूर असे व्हिडिओ बघतात, खूप गुगल वरती आपण सर्च करतात की आपल्याला डायरेक्टली मालकाचा नंबर भेटलं पाहिजे, पण काय होतं ना की तुम्ही आमचा व्हिडिओ संपूर्ण बघत नाही। आमचा हा व्हिडिओ बघा किंवा पाठीमागचे आमचे व्हिडिओ बघा, डायरेक्टली आम्ही तुम्हाला बोललेलं आहे की व्हिडिओ इंटरव्ह्यू ॲडमुळं काय फायदा होतो आणि तुम्हाला खरंच बंगलो जागा पुण्यामध्ये आपल्या बजेटमध्ये आणि स्वतंत्र डायरेक्टली मालक तुम्हाला संपर्क करायला पाहिजे तर तुम्हाला एकच काम करायला लागणार आहे, व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात। किंवा तुम्हाला तुमचे घर किंवा बंगलो विकायचे असेल, पुण्यामध्ये आहे, पुण्याच्या आजूबाजूला आहे, तर त्याची जाहिरातसाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात। आता व्हिडिओ इंटरव्ह्यू ॲड मुलं हे शक्य झालेले आहे, तुम्हाला डायरेक्टली जे मालक असणार आहे, जे ओनर असणार आहे, ते स्वतः तुम्हाला संपर्क केल्याशिवाय राहणार नाही। कारण की फायदा म्हणजे तुम्हाला फक्त व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरातमुळं फायदा भेटणार आहे। तर कृपया करून हा व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात काय आहे काय नाही त्याबद्दल जाणून घ्या। जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मंडळी आपले सहर्ष स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज। मी कासिम शेख आज आपल्यासाठी एक वेगळा व्हिडिओ या चॅनल वरती आणलेला आहे, पण तो कसा आहे, काय आहे आणि माहिती काय आहे आणि जे टायटल बघितले त्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत। पण पब्लिक सोबत असणार आहे, भरपूर प्रश्न आपल्या असणार आहे, आपण त्यांना विचारणार आहे, त्यांच्या मनातलं जाणून घेणार आहे। अहो सस्पेन्स आहे, बघा व्हिडिओ। मंडळी जसं बोललो होतो मी तुम्हाला पुणे प्रॉपर्टी न्यूज वर खूप वेगळे व्हिडिओ असणार आहे, तर आज पब्लिक सोबत आहे आणि काका आपल्या सोबत आहे आणि त्यांना आपण प्रश्न काही विचारणार आहे, एक दोन प्रश्न असणार आणि हे दुकानाचे सेट पण आहे त्यांना पण प्रश्न विचारणार आहे। तुम्ही असंच सोबत राहा। बर अहो काका, एवढे टेन्शन मध्ये का दिसतात तुम्ही हो? आणि तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठं राहिलाय, थोडस परिचय देऊन तुमचं टेन्शन बद्दल काही बोलू शकता तुम्ही इकडे? जय महाराष्ट्र, जय नागपूर चाळ। मी एवढ्या टेन्शन मध्ये आहे असं विचारण्याचं कारण की अरे बाबा 60 वर्ष झाल्यानंतर मी अजून घर घेऊ शकलो नाही, मला घर पाहिजे, घर घेण्यासाठी मला जागा पाहिजे, ती मिळाली तर मी एवढ्या टेन्शन मध्ये राहणार नाही आणि आनंदात राहील। माझं नाव आहे सोपान लभानी, मी राहतो नागपूर चाळी, माझं वय वर्ष आहे 60 आणि ह्या 60 वर्षामध्ये मी अजून घर घेतलं नाही, घराच्या किमती गगनाला भेटल्या आहेत, 40,000, 50,000, 60 अशा किमतीचे घर मला घेणं शक्य नाही। तर ते जर घर 15-20 लाखात भेटलं तर मी सहज घेईन आणि आनंदात राहील। बजेट म्हणजे तुमचं हे 15-20 लाखाचं बजेट आहे का? आणि कॅश मध्ये पाहिजे का तुम्हाला? कॅश। आणि दादा तुम्हाला जागा दिली तर जागा का नाही घेणार तुम्ही? जागा नको, त्याला खर्च आहे, बांधकाम आहे, पुन्हा त्याची देखभाल करणं आहे, त्यापेक्षा आईचं घर मिळालं ना तर आपल्या गरिबांना चांगलं असतं। बरोबर ना। मंडळी तुम्ही बघितलं, प्रत्येक लोकांचे वेगवेगळे स्वप्न असतात आणि वेगवेगळी इच्छा असते। आता हे काकांची इच्छा जी आहे, एक स्वतंत्र घर, जे आपण जे टायटल देतो 10 लाखाला 15-20 लाखाला, तेच आहे त्यांचं स्वप्न आणि त्यांना वस्तीमध्ये पाहिजे आणि लोकांमध्ये पाहिजे। त्यांना असं नाही की सेपरेटली जागा घेऊन घर वगैरे बांधायचं। तसंच एक सेट आपल्या बरोबर आहे, त्यांना पण विचारू शकतो आपण, हेच प्रश्न त्यांना पण करू शकतो, कारण की हा व्हिडिओ जे बनवत आहे ना हे पब्लिकच्या मध्ये राहून बनवत। थोड्या वेळामध्ये आपण थोडं वेगळ्या ठिकाणी जाणार आहे व्हिडिओ, कदाचित मंडळी व्हिडिओ लांब असू शकतो, पण तुम्ही जी पब्लिकची मर्जी आहे, पब्लिकच्या मनामध्ये काय चालू आहे हे कोणीच दाखवलं नसेल या चॅनल वरती, आपल्या नाही दुसऱ्या चॅनल वरती, मी तुम्हाला हे संपूर्ण आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर अनोखे व्हिडिओ येतात। ओके, चला मग आपण सेटला भेटू। मंडळी आपल्या बरोबर दुकानवाले सेट आहे, पण त्यांच्या बरोबर हिंदी मध्ये बोललं पाहिजे। आपका स्वागत है पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज पे सेट। आज बहुत ही खुश दिख रहे आप, बढिया है।
तो सर आपका स्वागत करता हूँ। जय महाराष्ट्र, जय जय पुणे, पुणे प्रॉपर्टी व्यूज में जय महाराष्ट्र। आपके बारे में हमने जाना था कि आप भी कुछ ऐसी जगह या घर देख रहे हो, मोस्टली आप जगह ढूंढ रहे हो, तो कहाँ पे कैसी जगह होना चाहिए, ये सवाल आपके लिए, क्योंकि ये रियल एस्टेट का चैनल है तो रियल एस्टेट के बारे में ही बात करेंगे हम आपसे। आपको जगह चाहिए दुकान के लिए? हाँ, जगह चाहिए और घर, बस दोनों। हाँ, दोनों चाहिए तो और फायदा आपको क्या होगा उससे, अगर दुकान आपकी एक सिंगल दुकान हो तो? फायदा मतलब आउटसाइड हो और बाजू में बस्ती, फिर बाद में हम लेने के बाद में हो जाए बस्ती, भर जाए, ऐसा नहीं कहता ना, रेट वेट जरा कम हो तो ऐसा। ओके ओके, आपका प्लानिंग तो बहुत ही बड़ा है, बड़ा शानदार प्लानिंग है, क्योंकि मंडळी बघा त्यांचं बोलणं असं है की नवीन जागा भेटली तर त्यांचं बघा दुकान उघडू शकतो, आणि भरपूर म्हणजे कस्टमर त्यांचे जे असतात छोटे मोठे गिराक ते होऊ शकतात, म्हणून त्यांना जागा पाहिजे, त्यानंतर ते दुकान बांधणार आहे, घर बांधणार आहे। ओके, हे खूप मोठा प्लॅनिंग आहे त्यांचा। चला आता आपण आता दुसरीकडे जाऊ, कारण की छोटे छोटे व्हिडिओ बनवायचे आपल्याला। ओके मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो मी। बरं, हे काका आपल्या सोबत आहे, काका जय महाराष्ट्र, जय जय पुणे। काका त्यावेळेस, काका त्यावेळेस रिटायर झाले, त्यांच्या मनामध्ये पण प्रश्न होतो, पण आज पण त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की घर पाहिजे। बघा मंडळी, स्वप्न जे आहे लवकर पुरे होत नाही, पण त्यांना आपण प्रश्न विचारणार, नेमका प्रश्न कुठला आहे काका तुमचा, की तुम्हाला कुठं घर पाहिजे, का पाहिजे, जागा का नको? जागा पाहिजे, जागा नको पण घर पाहिजे। आणि काय बजेट असणार त्याच्या, किती लाखापर्यंत जाणार तुम्ही? 20-30 लाखापर्यंत। 30 लाखापर्यंत तुम्हाला एक घर पाहिजे? आणि घर कसं पाहिजे, 2 रूमचं का 3 रूमचं, कसं पाहिजे, किती स्क्वेअर फीट मध्ये, 1,800-1,500 काय, किती मोठं पाहिजे, किती फॅमिली? 1,000 स्क्वेअर फीट। आम्ही काय 4 माणसं आहेत। ओके, हा, त्याच्या हिशोबाने मुलांचे 2 आणि नवरा बायको आम्ही, एवढेच। ओके, 1,000 स्क्वेअर फीट पर्यंत पाहिजे। हो, आणि कसं गर्दी म्हणजे पाहिजे का, जरा साईड वगैरे पाहिजे? साईड वगैरे असलं तर बरं राहील, म्हणजे थोडस जंगल वगैरे एरिया पण असलं तर, म्हणजे वाघोली साईड वगैरे त्या साईडला पण चालन, काही प्रॉब्लेम नाही। एकदमच सिटी मध्ये आता वैतागले आवाज, जे शोर शराबा काही 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 निघत असतात, बरोबर, त्या साईडला असलं तर एकदम मस्त होईल। एकदम मंडळी बघा, ह्यांना जे पाहिजे वाघोली वगैरे साईडला पाहिजे, ह्यांच्या मनामधले तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये येऊन बोलू शकतात। आणि मंडळी, तुम्हाला हा आजचा जो व्हिडिओ आहे, आज जे बनवलं आहे, ते कसं वाटलं, काय वाटले, पब्लिकची प्रतिक्रिया काय वाटली, ती तुम्ही देऊ शकतात। पुन्हा एकदा भेटतो मी नवीन एक वेगळा व्हिडिओ रिअल इस्टेटचा। हा थांबा मंडळी, तुम्हाला खरं